माइक सिस्टम वाला विनंती है, थोड़ा आवाज बढ़वाया जाए अपन का। आपला टीम आहे,
घ्यायचे मी वांदे झाले, पण आपल्याला या उदाहरणासारखं बदलायचंय. कसं बाबा, नवरा बायको आहेत आणि नवरा बायको काय झाले, त्यांना कधी कोणाला चहा बदला नाही, पाणी बदलं नाही, पण तिथं आपल्यासारखं आम जनता, नवरा बायको सरकार आणि आपल्यासारखी आम जनता घरी गेली. घरी गेल्यावर बैठकीत बसली, बैठकीत बसल्यावर अर्धा तास येतात चर्चा झाला, चहा येईन, पाणी येईन, आम जनता ही जागा येईल, ती जागा येईल. आणि आपला लढा फक्त कंत्राट भरती नाही, तर आमच्या गोरगरीब लेकराकडून हरामखोरांनो जे तुम्ही 1,000 रुपये घेतले त्याबद्दल आमचा पहिला लढा होता. 1,000 रुपये फीस तुम्हाला लागतीच कशाला, त्याबद्दलचा आमचा लढा होता. त्या वनरक्षक मध्ये ज्या भिकारचोटाने पेपर फोडले, ज्या मास्तरांनी त्यांना पाठीशी घातलं, त्यांच्या विरोधात आपला लढा होता. तलाठी भरतीमध्ये जिथं जिथं पेपर फुटले त्यांच्या विरोधात आपला लढा होता. कारण आपल्याकडे बदलण्यासाठी फक्त 1300-1400 ग्रामचा मेंदू, याच्या बाहेर आपल्याकडे काही नाही. आपल्याला काय सोन्याचा हंडा सापडणार नाही. आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्याची एकच आपल्याकडे आशा आहे, ती म्हणजे नोकरी. आणि ती बी नोकरी आमच्याकडून हिरावून घेत असाल, तर येणाऱ्या 2024 मध्ये तुम्ही आमच्याकडे असाल तेव्हा आमच्याकडे भारी भारी उत्तर आहेत. तेव्हा आमच्याकडे भारी भारी उत्तर आहेत, आणि ते उत्तर मग तुम्ही ऐकू शकणार नाही. ते उत्तर तुम्ही ऐकू शकणार नाही. आपल्याला करायचंय काय? अरे, जो आपल्या हक्कासाठी लढेल, जो आपल्या न्यायासाठी लढेल, जो संविधानाच्या रक्षणासाठी लढेल, आपण त्याच्याकडे जायचंय. उभा राहाय, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे आपल्याला म्हणण्याची काळाची गरज. किती दिवस त्याचाच पोरग, त्याचीच बायको, त्याचीच पोरगी आमदार खासदार. आपली आम जनता आपल्यातलं एखादं गोरगरीब म्हणलं की मलाही वाटतं उभं राहायचं, बाजूचं त्याला डायला खाते, राहू देणं, जे चालले चल देणं. हे आपल्यातलं परिवर्तन आपल्याला करायचंय. आणि मग नवरा बायको कधीच कोणाची आपत नाही, आपल्याला आम जनता म्हणून करायचंय. काय भूमिका कोणती बदलायची आहे? मग झालं काय की नवरा बायको एकता झाले, हे बसलेलं आम जनता सामान्य माणूस एकता झाला, 2 तास झाला, बोलायचा विषय नाही. 2 तास होऊन गेल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट, त्या नवरा बायकोला कळालं, सरकारला कळालं, आजकाल चालू आहे मी मारल्यावानी करतो, तू रडल्यावानी कर. आणि मग महत्वाची गोष्ट, नवरा बायको आतमध्ये गेले, आतमध्ये गेल्यावर जे मारामारीचा आवाज चालू झाला, हे बाहेरची आम जनता जे काही बैठकीत बसलं होतं, यानं आपला पाय लावला, जे पळून गेलं चप्पल घालून, ते नवरा बायको पुढच्या रूम मध्ये आले. रूम मध्ये आल्याच्या नंतर बायको नवऱ्याला म्हणते, पहा आतापर्यंत आपण कधी कोणाला चहा बदला नाही, आतापर्यंत आपण कधी कोणाला पाणी बदलं नाही, आज मी म्हणे सांगा मी कसं नवरा म्हणतो मारल्यावानी केलं. बायको म्हणते, तुमचं जाऊ द्या, मी किती भारी ऍक्टिंग केली, रडल्यावानी केलं. ती बाहेरून जनता आली, तो जनतेतला सेवक बाहेरून आला, आणि ते बी म्हणला मी बी कसं गेल्यावानी केलं. काय आहे आपला ह्या 2024 मध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, म्हणजे ते मारल्यावानी करायलेत, ते रडल्यावानी करायलेत, तर 2024 ला आपण बी गेल्यावानी करायचं. आपण बी काय करायचं? गेल्यावानी करायचं. ही न्याय हक्क अधिकाराची लढाई आहे, और न्याय और अधिकार के लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते. म्हणून ही लढाई अतिशय महत्वाची आहे. आणि लक्षात घ्या, दगड आहे, दगडावर आपण घनाने ठोका घालवलो, ते एक ठोका असा येतो की दगड फुटतो. तसं सर्वात महत्वाची गोष्ट, तो दगड फोडण्यामागं पहिला ठोका देखील कामाचा असतो. मग तो पहिला ठोका असेल, दुसरा असेल, लातूरमधले ठिणगे असेल, परभणीचे असेल, छत्रपती संभाजीनगरचे असेल, पण एक दिवस दगड फुटणार आहे. हे जे काही गरिबीस्त आहेत, जे गोरगरीब लेकरांच्या हक्कावर महत्वाची गोष्ट बकासुरासारखे बसलेत, हे हक्क फोडण्यासाठीच आपण एकत्र आलो. हा लढा इथंच नाही, येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा, आणि भैया तुम्ही नेतृत्व का करायचंय की आमचा पोरग रस्त्यावर यायला तयार आहे, पण आमच्या पोराची भूमिका घ्यायला मागं कोणीतरी खंबीर लागतंय, आणि आंबेडकर आणावं लागल्यावर कोणाचा माईकाला मारायचं. त्या काळी एवढी व्यवस्था बिकट असताना बाबासाहेबांनी सर्व नीट केलं. आता तर इसे खलासे सर्व नीट केले ना, आता तर नीट सर्वच होणार आहेत. आणि म्हणून तुम्ही कुठेही सांगा, त्या प्रत्येक ठिकाणी आमची एकच इच्छा आहे की आज तुमच्या तुम्ही आमच्या गोरगरीब लेकरांचे हक्क, त्यांच्या मायबापाचं स्वप्न, आणि महत्वाची गोष्ट त्यांचं कष्ट. आमचं पोरग आहे, गेली वर्षानुवर्षे पर्यंत इथं काही गोरगरीबाचे लेकर आहेत भैया, त्याच्यामध्ये काहींना गोल्ड स्टार बूट असतो, थोडी लाज बघायची होती. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथं पुन्हा खंबीरपणे सांगायलो, आता इथं आमचे मित्र आहेत, दर्शन लोंढे सर आहेत, बारगिरे सर आहेत, रमेश भारती सर आहेत, हे एवढे शिक्षक लोक इथं आलात. तुम्हाला बी विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही क्लास करतात, इथून पुढे जेव्हा तुमच्या मागण्यासाठी तुमच्या क्लासच्या संचालकाला हाताला धरून रस्त्यावर आणायचं, हे तुमचं काम आहे. शिक्षक कोणता आहे असो, त्याला
आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आणायचं ते तुम्ही आणले नाही तर येणारा काळ आपला बेकार आहे. प्रत्येकाचा बिझनेस चालायला मरायला कोण आपला बाप. 4200 रुपये सोयाबीन आहे. शेतकऱ्याचा भाव वाढला. सर्वात मोठा राग कोणाला येतो? नोकरदाराला. तुम्ही भी एक शपथ घ्या, येणाऱ्या काळात कंत्राट भरतीचा जिया रद्द होईल. तुम्ही नोकरी लागसाल. नोकरी लागल्यावर तुला छान बायको भेटल. ती बायको तिया गाडीवर बसलेली राहील. हा गाडीवर तियाच बसव ना. मग ती बायको तिया गाडीवर बसलेली असताना समजा शेतकऱ्याकडे गेला. कारण ही परिवर्तन काय माहिती का, आजकाल तो एक प्रॉब्लेम आहे भाया. गरिबीत असतात, गरिबीतून मोठं होतात, गरिबीवर भाषण देतात आणि साले हरामखोर गरिबाचीच ठोकतात. ते करायचं नाही. म्हणजे त्या गरिबीची जाणीव आहे. आपण नोकरी लागलो, नोकरी लागल्याच्या नंतर आपली बायको सोबत आहे आणि आपण 10 रुपयाची मेथीची झुडी घेताना बायको जर म्हणली भाव जास्त झाले 2-3 हक्काला खाणार. आपल्या मायबापाच्या हक्काची घामाची कोणीही भाव करणार नाही एवढी शपथ आपण मी शेतकऱ्यांसाठी घ्यायची. ते काम आपल्याला करायचे आणि म्हणून ते काम करसाल. येणाऱ्या काळात जे आपल्या सोबत उभे राहतील आपण त्यांच्या सोबत उभे राहू. मी इथं आलो तर मी प्रखरपणे सांगायलो आपल्याला राजकारणातला कुठला इंटरेस्ट नाही. आपल्याला राजकारणाशी काही घेण नाही. एका विधानसभा सभागृहामध्ये मी आमदार नाही झालो तर मला एवढी गॅरंटी आहे पाडायचं कोणाला तेवढी ताकद माझ्यात. त्यामुळे पण एखाद्या विधानसभेत आमदार होऊन एखादं काम नाही केलं तर आई बहिणीवर शिवा खाण्यापेक्षा आपलं जे दुकान चालवलं ते बरं आहे ना. आणि मग आपलं तेच दुकान बरोबर राहील. आपल्याला स्वीकारलेले लेकर आणि मास्तर म्हणून अजीवन आयुष्यपद या ठिकाणाहून घोषणा करावलं की मी मास्तरच राहणार आहे, आपल्याला बाकीचे काही घेणं देणं नाही. पण आमच्या लेकराच्या हक्कासाठी जिथं जिथं भैया आम्हाला बोलवतील येणारा मॉब एवढा आहे. येणाऱ्या काळात पुढचं नेतृत्व तुम्ही करा. छत्रपती संभाजीनगर टार्गेट होते. आपल्या लेकराची गरज आहे आणि म्हणून आपलं नेतृत्व आपल्याला सापडले. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू, येणाऱ्या काळात बळ देऊ आणि महत्वाची गोष्ट आपले प्रश्न सभागृहामध्ये मांडतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून करून त्यांना हा माईक सुपूर्त करतो. जोरदार एकदा नारा हो द्यायचा आहे. इन्कलाब इन्कलाब छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.